होय, ही बातमी खरी आहे। मोदी यांनी लखनऊ मध्ये उपोषण केले, पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मोदी यांचं उपोषण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी उपोषण केले। कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी मोदी यांनी हे उपोषण केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथे जाणार होते, त्यासाठी लखनौला उतरल्यानंतर त्यांनी विमानतळावरच उपोषणाला सुरुवात केली। प्रल्हाद मोदी यांच्या स्वागतासाठी काही कार्यकर्ते जमले होते। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं प्रल्हाद मोदी संतापले होते, यामुळेच त्यांनी हे उपोषण आंदोलन सुरू केलं। ते उपोषणाला बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली होती। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून दिलं। त्यानंतर प्रल्हाद मोदींनी आंदोलन मागे घेतलं आणि सुलतानपूरच्या दिशेनं रवाना झाले। अतिरिक्त पोलीस आयुक्त चिरंजीव नाथ यांना या प्रकाराबाबत विचारले असता त्यांनी सांगितलं की प्रल्हाद मोदींच्या विमानतळावरील कोणत्याही कार्यकर्त्याला अटक करण्यात आली नव्हती, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना केवळ ताब्यात घेतलं होतं। यापूर्वी प्रल्हाद मोदी ज्या कार्यक्रमासाठी जात होते त्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या एका कार्यकर्त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, यामुळेही प्रल्हाद मोदी संतप्त झाले होते। मोदींना जेव्हा कळालं की त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवलंय तेव्हा त्यांनी पोलिसांना इशारा दिला होता की जर त्यांना सोडलं नाही तर ते उपोषणाला बसतील। आपल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे काही आदेश असल्यास ते पोलिसांनी दाखवावेत असंही त्यांनी म्हटलं होतं। अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही साध्य होणार नसून जोपर्यंत या कार्यकर्त्यांना सोडणार नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसून राहीन असंही मोदी म्हणाले होते आणि त्यानंतर कार्यकर्त्यांची सुटका झाली। सुटका झाल्यानंतरच मोदी यांनी आपलं उपोषण सोडलं।